गोंदिया शहर पुलिस थाने के तहत यादव चौक पर गुंडाराज देखने को मिला, जहां अज्ञात दहशतगर्दों द्वारा फायरिंग हुई, जहां पूर्व नगर सेवक लोकेश उर्फ कल्लू यादव को गोली मार दी गई। लोकेश यादव की पीठ में गोली लगी और उन्हें इलाज के लिए गोंदिया के सरकारी अस्पताल में भर्ती कराया गया है। गंभीर रूप से घायल होने के कारण उन्हें नागपुर स्थानांतरित कर दिया गया। गोलीबारी के बाद गोंदिया शहर में दहशत का माहौल बन गया है और अस्पताल में समर्थकों का जमावड़ा लग गया है। पुलिस आगे की जांच कर रही है, वही गोली चलाने वाले फरार है और पुलिस उनकी भी तलाश कर रही है। कुठल्याही प्रकारची कोणालाही आपापलं दुकान बंद करायची आवश्यकता नाही, दहशत वाटून घ्यायची आवश्यकता नाही। प्रत्येकजण आपापलं काम करतोय, पोलीस प्रशासन आपलं काम करतंय। जी काही घटना घडली आहे, मी जसं म्हटलं की ती घटना कशातून घडली आहे हे समजून घेणं जास्त गरजेचं आहे। तर किंवा मी सगळ्यात आधी तुम्हाला हे सगळ्यांना सांगेल की कुणीही कुठल्याही प्रकारचं इतर कुठलंही गैरकृत्य न करता पोलिसांचं जे काम चालू आहे ते काम तपास या एकमेव गोष्टीच्या भोवती चालू राहिलं पाहिजे, याच्यासाठी फोकस राहणं गरजेचं आहे। इतर कुठल्याही भानगडी केल्यास त्याच्यामध्ये पोलीस प्रशासनाला सुद्धा आपल्याला इतर कामांसाठी डायव्हर्ट करायला लागते, पोलीस फोर्सला डायव्हर्ट करायला लागतं। त्याच्यातून आपलं जे मेन महत्त्वाचं काम आहे जे म्हणजे इन्व्हेस्टिगेशन, त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं दुर्लक्ष होऊन चालत नाही। त्याच्यामुळे सगळ्यांना ही माहिती आहे आणि सूचना आहे की सूचना देण्यात येते, कुणीही कुठल्याही प्रकारचे अफवा पसरू नये। सदर पेशंट जो आहे तो सध्याच्या माहितीप्रमाणे अत्यंत स्टेबल आहे, सध्याच्या माहितीप्रमाणे, आणि लवकरच तिथं गेल्यानंतर तिथं ज्या ठिकाणी ऑपरेट केलं जाणार आहे तिथून सुद्धा आपल्याला ती माहिती मिळेल की त्याच्यामध्ये पुढं काय परिस्थिती निर्माण होती आहे। त्याच्यामुळे कुणी कुठल्याही अफवांच्या बळी न पडता आपापलं काम करावं, आपापलं कर्तव्य पार पाडावं। मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं कर्तव्य या भारतामध्ये या देशामध्ये आपलं हे असलं पाहिजे की आपण आपलं काम चोख आणि व्यवस्थित एक जबाबदार नागरिक म्हणून पार पाडावं, ना की कुठली तरी अफवा पसरून इतर लोकांना त्रास देऊन त्यांच्या जीवनामध्ये कारण नसताना आपण ढवळाढवळ न करता या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे। गोंदियाचे अभिषेक भटनागर की रिपोर्ट।